मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आता 11:30 वाजलेत आणि तुम्ही बघत असाल मी फुल तयार आहे, कारण आता आम्ही जातोय करी ओढला विह्याच्या मामाच्या घरी, म्हणजे माझ्या भावाच्या घरी. तिकडे हे रामनवमीची पूजा असते दरवर्षी, म्हणजे खूप वर्षापासून चालू होती आमची पूजा, ती दरवर्षी असते आणि आम्ही दरवर्षी जातो. मग मम्मी आहे आणि विह्या बघा कशी भारी दिसते. विह्या अशी उभ्या सगळ्यांना काय बोलणार? जय श्रीराम. विह्या पण मस्त पैकी तयार झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय. AC ट्रेनची तिकीट काढलेली आहे, त्यामुळे टाइमवर पटापट जायला लागेल. वैभव काय करतोय? वैभव चल. चला, वैभव पण निघालाय, आम्ही पटापट जातो आणि तुम्हाला ट्रेनमध्येच भेटतो. फायनली बसलो आता आम्ही ट्रेनमध्ये. आम्हाला वाटलं की आम्हाला लेट होणार आहे म्हणून फास्ट आलो, पण आली तर काही ट्रेन आली नव्हती. मग आम्ही थोडा वेळ बसलो इथे, म्हणजे आम्ही आलो आणि दोन ते तीन मिनटानंतर मग ट्रेन आली. म्हणलं नशीब, मग आम्हाला पहिले वाटलं ट्रेन आमची मिस होते. आणि AC ट्रेन ही बिहारला जाम आवडते म्हणून आम्ही AC ट्रेनने आलो आहे ना. बिहार माझी फेवरेट ट्रेन. माझी फेवरेट ट्रेन आहे. आणि आता काय करायचं ट्रेनमध्ये बसून? नेल पेंट लावायची आम्हाला, कारण की घरी घाईघाई झाली. ही स्कूलमधून आली त्यांना पटापट सगळं आटपलं. मग नेलपेंट लावायची राहिली. मग म्हटलं ते ट्रेनमध्ये बसून दुसरं काय काम आहे, तर मग ट्रेनमध्ये बसून म्हटलं आपण नेलपेंट लावूया. आणि हा जो ड्रेस आहे तो मी त्या दिवशी घेतला नवीन. मी तुम्हाला बोलले की मी आणि मम्मी गेलो, मी ड्रेस घेतला, एक कुर्ती घेतली, तर त्याचा हा एक ड्रेस आहे. आणि कुर्ती मी नंतर घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आणि मम्मी पण आता मम्मी जेव्हा जाणार आहे ना बाहेर, तेव्हा मम्मी मग घालणार आहे ड्रेस, तेव्हा तुम्हाला त्यांचा पण ड्रेस. हा मला ड्रेस खूप आवडला आणि ह्या कलरचा ड्रेस माझ्याकडे नव्हता, त्यामुळे हा घेतला. मस्त आहे, एकदम छान आहे ड्रेस. आणि मी याला फुल ट्रेडिशनल बनवलं आहे मी, आहे ना. तुला आवडतं मी कपडे चांगली. आणि आपण एवढी घाई घाईत निघालो की ह्या, तर आपण कोणाला विश नाही केलं इकडे. मग काय बोलायचं? तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर नाहीये, बोल. तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा. जय श्रीराम. चला आता आम्ही नेलपेंट लावून घेतो. ट्रेन निघालेली आहे आणि बियाला नेलपेंट पण लावले. दाखव बिया, मस्त मस्त. आणि तुम्हाला माहिती आहे आज बियाचा पेपर खूप सुंदर गेलाय, त्यामुळे बियाला आज स्टार आणि स्माइली दिली आहे. हा बिया दाखव, स्टार आणि स्माइली. नक्की सुंदर गेला ना पेपर, छान असं जाम आवडतं. आणि जेव्हा आता ठाणा वगैरे गेलं तेव्हा ती नदी दिसते ना, खाडी नदी जे काय आहे ते, तिला अजून मजा येते बघायला. आपलं नॉर्मल ट्रेनमध्ये तिला बघायला नाही भेटत, गर्दी असते त्यामुळे बघायला नाही भेटत. आणि इथे हात नको लावो, तिथे हात नको लावो, हेच करतो आपण. मस्त वाटते. बाहेर बघ, बाहेर बघ, किती छान छान आहे बघ. मुंबराची देवी आहे बाबू त्या साईडला दिसली. आपण जाऊया एकदा नक्की. तेच सांगते, मंदिर आहे, आपण जाऊया ना तिकडे. कधी जाऊया? नाही बाबू, मी तुला बरोबर देणार. अरे मजा येते. घालायला जरा मागत मधी बोलते, ह्याच्यात माझं पोट दिसत. म्हणजे पोट दिसलं तर काय झालं, दिसू दे. फुल नाही ती खाडी आहे, खाडी मुंबऱ्याची खाडी. हा मुंबऱ्याची खाडी आहे ती. काय बोलतात मुंबऱ्याची देव काय आलं, ब्रिज आला, ब्रिज होता, ब्रिज. फायनली आता आम्ही करियर सेशनला, म्हणजे सेशनच्या बाहेर आलो आहे
आणि इकडे माझ्या खूप जुन्या आठवणी आहे. माझं अर्ध बालपण इकडे झालंय करिवडला आणि अर्ध बालपण डोंबिवलीला झालेलं आहे. मस्त आम्ही मस्त हाजी कशामध्ये चाळ होती, खूप मजा करायचो आम्ही तिकडे खूप. हा बिहा, तुला माहिती का मी लहानपणी इथेच राहायची? हा का, तुला काय माहिती आहे करते? खूप मजा यायची इकडे. चला आता तर मी पोचते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि आमच्याकडे भजन चालू आहे अजून पण. आय थिंक 10 वाजता सुरू केलं आहे ते आता बहुतेक ते 12-1 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे. असंच आमच्याकडे दरवर्षीच मजा असते. आणखी पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र येतो आणि खूप धमाल करतो. आणि यावर्षी बिहा पण आहे आणि बिहाला यावर्षी सगळे कळत आहे. पण जे लहान होती 3 वर्षापर्यंत तिला काही कळत नव्हतं कोण मी ओळखायची नाही जास्त वगैरे. यावर्षी सगळ्यांना ओळखते, सगळ्यांना सांगते की माझं चॅनल आहे, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. अगदी सगळ्यांकडे अगदी मस्त मिळून मिसळून राहते. आणि तिला आज ॲक्च्युली मी घरी घेऊन जाणार होती कारण की तिची उद्या एक्झाम आहे, ह्याची काय म्हणतात ड्रॉईंग आणि क्राफ्टचीच आहे. पण म्हटलं एक्झामच आहे ना शेवटी, मी तिला घरी घेऊन जाणार होती. पण सगळ्यांनी तिला फोर्स केलं की नको जाऊ, सकाळी जा पाहिजे तर. म्हणून मॅडम नाही मी थांबणार, मी इथेच थांबणार, मम्मा तू जा अगदी असं. म्हटलं ठीक आहे आज राहूया आणि पहिल्या सकाळी लवकर निघूया. आणि मग तिला घेऊन होते म्हणून ती मी बरं झालं थांबली कारण की ती खूप एन्जॉय करते. मला एवढं बघून मजा येते. ती आय थिंक फर्स्ट टाईम असं भजन करताना ती फर्स्ट टाईम बसली आहे, नाही तर मी आज पण तिला कधी बघितलं तसं भजन करताना बसलेलं. त्यामुळे मलाही खूप बरं वाटतंय. आणि तुम्ही बघाच आमच्याकडे किती अजून धमाल मस्ती असते ते. Hey, come on, come on, come on.
Yeah.
ترجمة